सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। पत्रकार मंडळी सभी बसलेले आहे। सुरत संजय जगताप नावाचे वडिये रायबाचे पत्रकार, यांना झालेली मारहाण आणि यांना आलेल्या धमक्या या संबंधामध्ये न्याय मागण्यासाठी पत्रकार मित्र आमचे सगळे बसलेले आहेत। गेले 4-5 दिवस आपण सगळी मंडळी बघतोय, ज्यांना पत्रकारांना समाजाचा एक आधारस्तंभ म्हणून ओळखला जातो, पिलर म्हणून संबोधलं जातं, अशा पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करायला बसावं लागतं ही खेदाची पहिली बाब आहे। त्याचा या गोष्टीचा प्रशासनानं केलेल्या गोष्टींचा पहिल्यांदा मी निषेध करतो। आणि या मंडळींनी सूरजनी गेले अनेक दिवस पत्रकारितेच्या माध्यमातून वाळू उपसा जी होती तस्करांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं गेलं आणि त्याला झालेली मारहाण, त्यांनी पाठवलेले मेसेज, यामध्ये 15 मिनिटांमध्ये पुन्हा त्यांना मारहाण होती, पुन्हा काही धमक्यांचे फोन येतात, हे अतिशय खेदाची बाब आहे। महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं, या ठिकाणी अशा स्थितीमध्ये पत्रकार मित्रांच्यावर प्रसंग येऊन जर न्याय मिळत नसेल तर अतिशय दुर्दैवी बाब आहे। या जिल्ह्याची स्थिती, यामध्ये असणारे अनेक 2 नंबर धंदे ज्याला आपण म्हणू तेही या ठिकाणी निश्चितपणानं सुरू असलेले आपण पाहतोय। सूरज जगतापांच्या माध्यमातून एक या ठिकाणी पत्रकार मित्रांनी त्यांचा एक सहकारी म्हणून या ठिकाणी हा लढा उभा केला आहे, त्याला माझा पूर्णतः पाठिंबा आहे। पोलीस असतील, महसूल असतील, या बाबतीमध्ये त्यांनी न्यायाची भूमिका घेतली पाहिजे। मी कलेक्टर साहेबांशी आणि SP या बाबतीमध्ये मी स्वतः बोलतो, पण यामध्ये जर न्याय देण्याचं काम झालं नाही तर माझ्या पत्रकार मित्रांनी जे मला सांगितलं की आम्ही लढा उभा करतोय आणि त्या लढ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, तर हे माझं कर्तव्य आहे। त्या लढ्यामध्ये मी निश्चितपणानं सहभागी असेल। मग ते दारूचे, मटक्याचे, वाळूचे, सावकारकीचे हे धंदे जे आहेत ते निश्चितपणानं बंद झाले पाहिजेत। या गोष्टीशी माझा निश्चितपणानं पत्रकारांनी घेतलेल्या या भूमिकेला माझा पाठिंबा आहे। त्यामध्ये अग्रगण्य राहून आम्ही सुद्धा या एक जो लढा उभा राहिला जातो त्यामध्ये सहभागी होऊ। जे आज लोकांना अतिशय अडचणीचे ठरत आहेत त्यांना न्याय कसा देता येईल या बाबतीमध्ये आपण हा लढा उभा करून त्यामध्ये आम्ही निश्चितपणानं बरोबर राहू, हा विश्वास या निमित्तानं पुन्हा देतो। याच्यामध्ये ज्या तहसीलदार आहेत त्या पूर्वीपासूनच वादग्रस्त आहेत, म्हणजे वाळूची वाहनं जी जप्त केलेली आहेत ती वाहनं चोरी होणं, स्पेअर पार्ट अगदी त्या तहसीलच्या आवारातनं स्पेअर पार्ट वाहनांचे जे आहेत ते काढून नेले आहेत वाळू तस्करांनी, आणि जेव्हा यांच्यावरती गुन्हा दाखल, या अगोदरसुद्धा मागणी झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची, पोलीस त्यांना सर्वस्वी सहकार्य करत आहेत, याच्यामध्ये कुठला राजकीय प्रेशर आहे असं दिसून येतं का? आज काय मला याविषयी खोलात मी गेलेलो नाही किंवा माहिती नाही, काल मी आलो दिल्लीवरून, 2 दिवस दिल्लीत होतो। पण जरी काही पॉलिटिकल प्रेशर कुठल्या पार्टीचं, कुठल्या नेत्यांचं किंवा कुणाचं असेल नसेल मला माहीत नाही आज, पण जर अशा घटना घडत असतील तर त्याला निश्चितपणानं अशा अधिकाऱ्यांच्यावर कार्यवाही करणं हे कलेक्टरांचं महसूल म्हणून काम आहे, SP पोलीस खातं असेल तर ते SPचं काम येतं आहे। या बाबतीमध्ये जर ते करणार नसतील तर आपण निश्चितपणानं लढा उभा करू। जनमानसांचा रेटा काय आहे लोकशाहीमध्ये, लोकशाहीमध्ये लोक काय म्हणतात याला महत्त्व देण्याची भूमिका निश्चितपणानं या निमित्तानं आपण करू। वाळू चोरीतून
जो पत्रकारांच्यावरती हल्ला झालेला आहे त्याचा जिल्हा भारतीय जनता पार्टी जाहीरपणे निषेध करते. खरं तर पत्रकाराचं काम आहे सत्य पुढं आणायचं, परंतु जर ते सत्य पुढं आणत असतील तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर काही मंडळी करत असतील तर एकदम चुकीचं आहे. ज्या गुन्हेगारांनी यांच्यावर हल्ला केला, ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यात हलगर्जीपणा केला, त्याच्यावरती पूर्ण कारवाई झाली पाहिजे. आणि वाळू चोरीचं प्रस्त या तालुक्यामध्ये फार वाढलेलं आहे आणि वाळू चोरीबद्दल आम्हाला काही जास्त बोललं पाहिजे असं नाही, परंतु वाळू चोरी करून जर कुणाच्या धमक्या सामान्य माणसांना आणि पत्रकारांना येत असतील तर हे भयानक काम आहे. आणि सरकार या गोष्टी गांभीर्याने घेत नसेल तर आम्हाला जिल्हा भारतीय जनता पार्टीला जाहीरपणाने रस्त्यावर उतरावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी या सगळ्या घटनेचा पूर्ण आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आम्ही सगळ्या पत्रकारांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं भारतीय जनता पार्टी पाठीमागं तुमच्या उभा आहे.